कॅमेरामन कोण लेखक कोण डिरेक्टर कोण गीतकार आम्ही वेगवेगळे होतो पण आम्हाला वाव मिळत नव्हता आणि तो वाव मिळवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्रित आलो. चित्रपट मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता की चित्रपट निर्मिती झाली आता तुमची, आता इथून पुढे वाटचाल कशी करणार? आता इथून पुढची वाटचाल म्हणाल तर आम्हाला सामाजिकदृष्ट्या ह्या चित्रपटामुळं बऱ्याच गोष्टी आमच्यावर समाजाची जबाबदारी पडलेली आहे, त्यामुळं आम्ही प्रत्यक्षपणे इथून पुढचे जे चित्रपट निर्माण करणार आहोत ते सामाजिक असतील, सामाजिक विषयावरली असतील. बऱ्याच वेळेला म्हणजे आपण जे मसाला चित्रपट म्हणतो तर मसाला चित्रपटांची पण निर्मिती करण्याचा प्रयत्न करू, पण त्यातूनही आम्ही समाजाला संदेश देणारे चित्रपट निर्माण करणार आहोत. आज ज्यावेळी आमची आम्हाला सकाळने व्यासपीठ दिलं, जी आमची बातमी सकाळ पेपरमध्ये ज्यावेळी छापून आली त्यावेळी काही लोकांचा रिस्पॉन्स असा आला की आजकाल जी फिल्मचा जो ट्रेंड चालू आहे त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही वेगळ्या पद्धतीनं काहीतरी एक विषय मांडताय आणि तो विषय इतका तुम्हाला सामाजिक जाणीव करून देणारा आहे की इथून पुढे जी काही तुम्ही निर्मिती कराल ती जास्तीत जास्त करून समाज प्रबोधन कशा पद्धतीने करता येईल त्याचा विचार करून तुम्ही इथून पुढचे विषय हाताळा आणि ज्यावेळी तुम्हाला काही गरज पडेल तर समाजच तुमच्या पाठीमागे उभा राहील हे आम्हाला समाजानं त्या पद्धतीनं दाखवून दिलेलं आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न चित्रपटाच्या नायकाला आपण विचारूया. चित्रपट मतिमंद मुलाशी संबंधित असलेला आहे जो प्रत्यक्ष साकारणं खूप कठीण असतं आणि त्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचं काम चित्रपटाचा नायक सुनील चौगुले यांनी केलेलं आहे. तर ह्या चित्रपट हा सर्वात पहिला चित्रपट, अगोदरचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर प्रत्यक्ष चित्रपटात काम करत असताना काय अनुभवायला मिळालं? माझ्यासाठी अनुभव म्हणजे ह्या लोकांनी मला झेललं हे सगळ्यात मोठा अनुभव, कारण मी खूप आगाव आहे. मगाशी बाबा म्हणले की तू खूप शांत दिसतोयस, पण नाही तसा मी आगाव आहे आणि मला एक असे जो करायची सवय आहे. मी वातावरण बघत नाही, काय चाललं आहे बघत नाही, सगळ्यांच्या टिंगल करायची सवय आणि टिंगल करायचं, प्रत्येकाची चेष्टा करायची आणि त्या माणसाची परत त्याला नक्कल करून दाखवायची तो कसा बोलतोय काय करतोय अशी सवय होती मला. मग त्या सवयीच्या एकदा अगोदर रेक्टर म्हणून मी मतिमंद मुलांच्यावर थोडे दिवस काम केलं होतं आणि त्यांना ऑब्झर्व केलं होतं. मग सिनेमाच्या आम्ही सगळे एकत्र आलो, सिनेमा करायचा ठरला आणि मग मला नकला करायची सवय होती, त्यामुळे असं होऊन गेलं ते माझ्याकडून आणि चांगलं काम झालं आहे असं लोकांच्याकडून मत आलं. आणि ते नकला करत असताना त्याच्यामुळे ते साध्य झालं मला. तसं काही अवघड आव्हान नव्हतं, मी खूप स्टडी केली, 3 वर्ष या मुलांच्यानं काढले, त्यांची सेवा केली, असं काही केलं नाही. माझ्याकडे ते होतं थोडंफारसं, त्या मुलांच्याकडून मी ऑब्झर्व करून घेतलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या लोकांनी मला झेलले ते शूट चालू असताना, कारण मी रोलमध्ये पण असायचा, रोलच्या बाहेर पण असायचा, कारण शूट चालू असतायची भान नसायची. मी खूप चेष्टा करायचं, खूप दंगा करायचं, एक सेकंदात बाहेर गेलो की मी चेष्टा करायचा आणि कॅमेऱ्यात आलो की परत आणि ते चेष्टा पण करायचं आणि रोल पण करायचा, अशी खूप मजा केली. या लोकांनी मला समजावून घेतलं हे महत्त्वाचं. आणि या त्याच्या या स्वभावाचाच आम्हाला ॲक्च्युली आम्हाला चौघांना फायदा झाला आहे की त्याची जी टेंडन्सी आहे, जे एक मस्ती करण्याची जी पद्धती आहे तीच फक्त आम्ही जराशी टर्न केली आणि तू फक्त तू मतिमंद आहेस ह्या पद्धतीनं कॉमेडी कर, त्या पद्धतीनं तो ट्रीट करायचा आणि ते इतकं परफेक्ट व्हायचं की स्क्रीनला बैठल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. खूप जणांनी विचारलं हा खरोखर मतिमंद आहे का, आणि हा ॲक्च्युली इथं उभा आहे. शूटिंगच्या दरम्यान आम्ही यात्रेत भर यात्रेत शूटिंग लावलेलं होतं आणि हा आमचा वेडा माणूस असा रस्त्याने यायला लागला की मुलांच्याकडे हा असा बघत राहायचा, ते घाबरायचे आणि कॅमेऱ्यासमोर काम करताना यात्रेतले लोक म्हणायचे त्या माणसाने कुठनं तरी एक वेडा आणलं आहे, त्या वेड्याला सांगेल तसं करते, म्हणजे तिथं बघणाऱ्या सगळ्या लोकांना तो खरोखरच वेडा आहे असं वाटायचं. आपण या आपल्या प्रश्नमंजुषेसोबतच या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. एक महत्त्वाची गोष्ट अशी की थोड्या वेळापूर्वी बाबा म्हणाला, म्हणजे अनिल अवचट म्हणाले की प्रश्न पैशांचा नसतो, सगळ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं आहे. चित्रपट लवकरच आपल्या सगळ्यांसोबत येईल, सगळ्यांच्या समोर येईल, तेव्हा आपण निश्चितच पाहणार आहोत तो.
तोपर्यंत या संपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करणाऱ्या या ध्येयवेड्या माणसांना आपण शुभेच्छा देऊया. थँक यू. तुम्ही इथे आलात, प्रेक्षकांशी बोललात, त्याबद्दल तुमचे आभार आहेत. मी आम्ही पण तुमचा आभार आहे. आम्हाला इथं दिलशे बाराखडीनं बोलवलं, उलाट कोळकर साहेबांना आम्हाला बोलवलं, इथं मानसन्मान दिला, आमची ओळख तुमच्याशी करून दिली, यांच्या याबद्दल आम्ही आभार आहे. आणखीन एक, ज्यांना या क्षेत्रात पाय चमकायचा आहे, ज्यांना काढून लिखाण करायचं आहे, तुमच्याकडे काही नवीन विषय असतील तर आमच्यापर्यंत घेऊन या. आपण काहीतरी नवीन निर्मिती करू आणि समाजाला काहीतरी देऊ, याचे तुम्हाला मी आश्वासन देतो आणि थांबतो आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं स्वप्न जर यांच्या स्वप्नांची मिळत जुळत असेल तर निश्चित त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांना भेटा. आज ते आपल्यासोबत आहेत, या संधीचा फायदा करून घ्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो, बाराखडी दिलसेतर्फे हे जे कार्यक्रमांचं आम्ही आयोजन करत आहोत त्याची भूमिका मी तुमच्यासमोर मगाशी मांडली. हा एक सर्वसाधारण कार्यक्रम आहे निश्चित, कुठल्याही प्रकारचा मोटिवेशनल कोर्स नाही, कुठलीही ट्रेनिंग नाही. आणि आज तुमच्या डोक्यावरती बंदूक ठेवून सकाळी कोणी उठवलंही नव्हतं ना की उठ, बाराखडीच्या कार्यक्रमाला जायचं आहे तुला. तुम्ही स्वयंस्फूर्तीने आलात, स्वयंप्रेरणेने आलात, त्याला ऊर्जा मिळावी आणि तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत हीच आमची सगळ्यांची सदिच्छा आहे. या असेच येत राहा, एक कुटुंब म्हणून आपण काम करू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नाहीत किंवा होऊ शकला नसता, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. ओके, थँक्यू.